मनाला हेलावून टाकणाऱ्या या दुर्दैवी घटनेनं सर्वांच्याच काळजाला सुन्न करून सोडलंय. गंगापूर तालुक्यातील वरखेड येथील नापकाच्या पाटात छोटा हत्ती पडून बापाचा मृत्यू झालाय, तर 3 वर्षांची चिमुरडी वाहून गेली असून तिचा अद्याप शोध सुरू आहे. गंगापूर तालुक्यातील वरखेड गावातील रहिवाशी सुधाकर अशोक वैराळ, वय वर्ष 28, गंगापूर वैजापूर रोडवरून छोटा हत्ती क्रमांक MH20 EG0966 यामधून प्रवास करत असताना 2.5 वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन जात असताना दुपारी 12:30 वाजेच्या दरम्यान वरखेड गावाजवळ नांदूर मधमेश्वराच्या पाटावरील एस आकाराच्या पुलामुळं वळण न घेतलं गेल्यामुळं पाट्यातील पाण्यात छोटा हत्ती पडल्यानं श्रद्धा ही 2.5 वर्ष वाहून गेली आहे. सुधाकर वैराळ यांना ग्रामस्थांनी पाटातून बाहेर काढलं, मात्र उपचारासाठी गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं असताना डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलंय. या घटनेमुळं परिसरात अत्यंत हळहळ व्यक्त होते. पलीकडे